मोबाईल दागिने चोरणाऱ्या, घरफोडी करून दागिने चोरणाऱ्या आणि दुकान फोडून मोबाईल ॲक्सेसरीज लंपास करणाऱ्या दोघा चोरट्यांना भद्रकाली पोलिसांनी जुन्या नाशकात बेड्या ठोकल्यात. त्यांच्याकडून 47,000 दागिने, 45,000 मोबाईल ॲक्सेसरीज जप्त करण्यात आल्या आहेत. 28 वर्षीय हनी बरेलीकर, किशोर वाकुडे हा 20 वर्षीय, दोघे राहणार भद्रकाली अशी या दोघा आरोपींची नावं असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कथडा इथं राहणारे जनसिंग ससाने गावाला गेले असता या चोरट्यांनी घरफोडी करून त्यांच्या घरातून सोने चांदीचे दागिने लंपास केले. तसंच भद्रकाली पटांगणाच्या इथून अर्जुन राठोड यांच्या मोबाईल शॉपमधून दुरुस्तीस आलेल्या जुन्या मोबाईल ॲक्सेसरीजवर डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसांचे तपास चक्र फिरले असता जुन्या नाशिकला सापळा रचून हनी बरेलीकर आणि किशोर वाकुडे या दोघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. अधिक तपास केला असता 54 वर्षीय भद्रकाली येथील सागरटाक आणि विधी संघर्षित बालक असे आणखीन दोघे जण या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आलं आहे. त्यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील 1,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, पोलीस निरीक्षक दत्ता पवार, पोलीस उपनिरीक्षक भास्कर गवळी, पोलीस हवालदार युवराज पाटील यांनी हा तपास करत छडा लावला. पोलीस स्टेशन भद्रकालीच्या आधीमध्ये मागच्या पंधरवाड्यामध्ये छोट्या चोऱ्या आणि घरफोडीचे प्रकार थोडे वाढीस लागले होते. दुकानं फुटणे आणि घरातून चोऱ्या होण्याचे प्रकार झाले होते. त्या संदर्भाने वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे कर्मचारी आणि डीबी यांना अलर्ट मोडवर ठेवून गुन्हेगारी शोधकामे आदेशित केलेली होती. तर गुन्हेगाराच्या शोध दरम्यान आमच्या डीबी पथकातील युवराज पाटील आणि त्यांची जी टीम पथक आहे त्यांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून त्यांनी दिलेल्या इसमांवर पाळत ठेवली. त्याच्या हालचाली टिपल्या, हालचाली टिपून संशयास्पद वाटल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली व त्यानंतर विचारपूस केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन भद्रकाली येथे घडलेले जे गुन्हे आहेत दोन मागच्या पंधरवड्यात, दोन सीआर नंबर 258/2021 ज्यामध्ये जवळपास 90,000 रुपयाचा माल चोरीस गेला होता आणि सीआर नंबर 260 ज्यामध्ये जवळपास 70,000 रुपयाचा माल चोरीस गेलेला होता. एकामध्ये चांदीचा मुकुट वगैरे देवाचा होता, तो घरातून चोरून नेलेला होता आणि दुसऱ्या याच्यात एका मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्सचा कारागीर छोटीशी दुकान होती, त्याच्यातले रिपेअरचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेलेलं होतं. हे दोन्ही गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्यातील जवळपास 90-95% माल सुमारे 1,30,000-35,000 रुपयाचा हा एकूण 4 चोरट्यांनी चोरी केली होती. त्यामध्ये एक जण विधी संघर्षित बालक आहेत आणि एक फरार आहे, पैकी 3 आपल्या ताब्यात आहेत विधी संघर्षित बालकाचं. या जी टीम आहे, 1-2 टीम पैकी एक टीम पाटील यांनी उत्कृष्ट कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या प्रयत्नातून हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. सदरचा गुन्हा हा उघडकीस आणण्यामध्ये माननीय प्रभारी पोलीस आयुक्त शेखर साहेब, परिमंडळ पोलीस उपायुक्त श्री तांबे साहेब, विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती खन्ना मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आणि त्यांच्या मार्गदर्शनात आणि हा गुन्हा उघडकीस आलेला आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. एकूण 3 आरोपी ताब्यात आहे, पैकी 1 विधी संघर्षित बालक आहे आणि 1 आरोपी सद्यस्थितीत फरार आहे. उद्या त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड वाढवून घेऊन पुढचा तपास करण्यात येत आहे. सर, आरोपीमध्ये कोणी सराईत? यासोबतच आरोपीकडून मुंबई नाक्याकडील पानटपऱ्या आणि इतर गुन्हे जे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे खोडल्याची. म्हणजे आरोपीमध्ये सर सराईत गुन्हेगार आहे का ते? त्याच्यामधला जो उघडकीस आलेला आहे तर त्याच्याकडून एक जण सराईत असण्याची शक्यता आहे, पण त्याच्याकडून अजून कबुले दिलेले नाही. रेकॉर्ड पडताळणी वेद न्यूज साठी सिनेट कोरेस्पॉन्डंट कमला कर्तिवडे, जुने नाशिक.